प्राइवेट केस करावा लागणार आहे त्या ठेकेदारा विरोधात गाडी मालका विरोधात त्यांच्याकडे केस करा आणि त्या कोर्टातून त्यांच्याकडनं जी मदत मिळवा. आपण मला माहित नाहीये आपण जर त्यांना जर काही डॉक्युमेंट लिहून दिलंय का आपण नाही दिलंय का डॉक्युमेंट लिहून नसेल दिले तर खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर होता असं तो 5 लाखाची मदत करतोय आणि डॉक्युमेंट लिहून घेतो की यापुढे आम्ही कोर्टामध्ये कुठला मोबदला मागणार नाही कुठला क्लेम मागणार नाही. तर निश्चितच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आपल्या मागे खंबीरपणे उभा होता. मला वाटतं अन्ना तुम्ही तर राहणारच खंबीरपणे उभे पण कोणालाही बाकीची घालता कामा नाही. तो तळवी असो काशी बाई सय्यद असो गुन्हे असो यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. यांच्या कोर्टातून या कुटुंबाला अन्ना ऍक्सिडेंटच्या क्लेममध्ये माझ्या मित्राचा एक टेम्पो होता त्याच्यावर सुद्धा असा इन्शुरन्स नव्हता. त्याच्यासाठी एक ऍक्सिडेंट झाला आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली त्या व्यक्तीच्या कुटुंबाने कोर्टामध्ये केस केली. त्या जो टेम्पो मालक होता त्याला त्याचं दार विकून त्याची भरपाई करावी लागली. म्हणून आसिबारीने सुद्धा जास्त इथे राहू नये आणि रवींद्र ढिवरे योगेश शिवरे
अधिकारी सर्व पत्रकार बंधु तांबे ताई तानाजी खरतर ही घटना मला काही माहित नव्हती सर मला रवि काळेने फोन केला रवि काळेने सांगितलं तर जयस्वाल कुटुंबावर एक असा आघात झालेला आहे त्यांना तुम्ही मदत करा आणि रवि काळेने जयस्वाल माझ्याकडे आले आणि आल्यानंतर तुम्हाला माहितीये माझ्याकडे कोणी होते मी मदत करत असतो आपण भारताचे नागरिक आहे आपण शाळेत गेल्यावर शाळेत पहिल्याच पानावर असतं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे भारत आपण देशाचे नागरिक म्हणल्यावर कुठे काम करू शकतो कुठेही आपण जाऊ शकतो त्यामुळे कोणता माणूस आला तर त्याला मदत करण्याचं आपलं कर्तव्य आहे आणि मग जयस्वाल आल्यानंतर मी ताबडतोब बंडूला फोन केला त्याला बोलवून घेतलं तिथे समोरच बोलवलं हे बिचारे तर बोलले नव्हते आम्हाला किती मदत द्या मुद्दा असा आहे प्रथम सीमाताई मी त्याला म्हणलो अगोदर या कुटुंबाचा प्रपंच चालणार नसा त्या मुलीवरती काम करायची तो प्रपंच चालू करतो आर्थिक मदत कर पहिली पण आर्थिक मदत जी करशील तुला वाटत केस केस करायची नाही केस ती काय राहणार क्लेमची केस टाकणार तुमच्यावर जे गुन्हे दाखवले ते राहणार केस मागर होणार नाही अशा बोलीवर आपण हे 5 लाख रुपये त्याच्याकडून यांना विचारलं तुम्हाला किती पैसे पाहिजे ते काहीच बोलत नव्हते तुम्ही ते म्हणे तुम्ही जे सांगा आला तुम्ही जे जे सांगाल ते सांगा पण मी डायरेक्ट 5 लाख बोलून 5 लाख रुपये त्याचे 1 रुपये कमी करायचे नाही असतं तो म्हणजे ट्रॅक्टरवाले बोलले तो ट्रॅक्टरवाले माझ्याकडे आले ट्रॅक्टरवाले म्हणलं तुम्ही 1 रुपया द्यायचा नाही परत मी म्हणलं बोललो म्हणजे ट्रॅक्टरवाल्यांचा काही संबंध नाहीये पैसे तुला द्यायचे मी आता नाशिकला गेल्यावर नेमकी त्याची गाडी मला दरकॉल परत झाली मी लगेच त्याला फोन केला भरपूर झाला 3:30 वाजले आता तर 3:30 वाजले होते तो म्हणे मी लगेच 15 मिनिटात पाठवतो म्हणे म्हणलं तू येणार आहे का नाही म्हणे आम्ही जर आलो तर मग परत तुझा आमच्या मागे असं असून काही घटना घडल्या का आमच्या मागे लोक लागतील मग आम्हाला वारंवार असं भरपाई द्यावं लागेल म्हणलं चुकीला माफी थोडी असती म्हणलं ट्रॅक्टरला मुळात डिझेल नाही तुझी चुकी डिझेल दिला असतं तुझी सुरत त्यांचा काढला असता तर या ही घटना घडली असती तरी त्या लोकांना अजून चांगला न्याय मिळाला असतं पण कायदा असा आहे इन्शुरन्स काढलेला असो नसो ही गाडी मालकाची जबाबदारी असते केस आपण करणार ती केस सक्सेस होणार मुलीच्या वयाप्रमाणेचे पैसे मिळणार आहे 25-30 लाखाच्या पुढे पैसे मिळतील ती केस होणार आहे चेंज 5 लाखाच्या तर काही सोबत नाही त्याला काही देऊन द्यायची गरजच नाही ना पैसे घेऊ तर आपण हा म्हणलो ठीक आहे मुली मुली म्हणजे आपण त्याच्या डोक्यावरचे आपण तो काय सांगेल त्याला त्याला लिहून देऊ असं अजिबात नाही यांना मदत होणार आहे आणि केस आपल्याला करायची तुम्ही प्रभागामध्ये नगर सेवकात तुम्ही त्यांना वकील द्या आणि वकील दिल्यावर केस टाकून द्या तुम्ही मला 25 लाखाच्या पुढेच पैसे मिळणार तिचं वय कमी होतं की स्वतः कमवती होती तर तिला त्याप्रमाणे पैसे मिळणार 58 वर्षाच्या वयापर्यंत तिची नोकरीची तेवढी अमाऊंट तिला मिळेल व्याजाचं मिळेल त्यामुळे ते सक्सेस होणार आहे राहिला विषय तामिळताई 5 प्रभागामध्ये एकूण गाड्या किती त्या गाड्यांवर नंबर टाका 4-8 दिवसात काम करायचं लिहून घ्या आणि प्रत्येक प्रभागात किती गाड्या त्या गाड्यांवर गाडी नंबर टाका गाडी नंबर टाकायची तानाजी लक्षात आलं 8 नंबरमध्ये किती गाड्या आहेत 8 नंबरमध्ये 5 गाड्या असतील तर 5 नंबर टाकायचे 1, 2, 3, 4, 5 9 नंबरमध्ये किती गाड्या आहेत त्याच्यावर गाडी नंबर टाकायचे त्या गाड्याचा प्रभागात चालला पाहिजे बाहेर चालल्याने पाहिजे आणि एकूण किती गाड्या आहेत अशी ती संख्या जी मीटिंग येईल तांबेताई प्रभागात त्या मीटिंगमध्ये तुम्ही सगळी माहिती द्यायची आणि एक दिवस आम्ही येऊ ESIच्या ग्राउंडवर येतो आम्ही त्या सर्व गाड्या उभ्या करा आम्हाला दाखवा 8, 9, 10, 11, 26 मध्ये एवढ्या गाड्या आहेत नेवढ्या गाड्या चालतात म्हणून तुम्हाला ही माहिती तुम्हाला सर्व द्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे गाड्यांचे कागदपत्र आम्ही बघणार आहे आम्ही पण जयस्वाल तिचा December 17 गंडा गाडीमुळे ऍक्सिडेंट झाला
आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये खरंतर पहाटे ती मला तरणीला गेलेली होती, सरावासाठी गेलेली होती आणि त्या अंधारामुळे इतका जोरात धक्का होता की अवघ्या 10 मिनिटात म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेत नाही तर ती लगेचच मृत झाली. खरं तर दवाखान्यात जाईपर्यंत मला सांगितलं की ती पाणी मागत होती, आतमध्ये जाईपर्यंत ती ठीक होती परंतु नंतर लगेचच 10 मिनिटांनी ती मृतावस्थेत आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. ज्यावेळेला मला ही बातमी कानावर आली त्यावेळेला आम्ही आमच्या ज्या परिसरातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांनी आम्ही घरी भेट दिली आणि घरी भेट दिल्यानंतर आपल्याला जी मदत लागेल आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत. धन्यवाद.